लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. यानंतर मी वैभवकडे माईक देणार आहे. वैभवची मी काय ओळख करून देऊ? औरंगाबादकरांना वैभव अनेक दिवसांपासून माहीत आहे. खरं तर वैभवचं लिखाणच औरंगाबादमधून भरत आलं आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर वैभव आज माहेरी आला आहे असं म्हणायलासुद्धा हरकत नाही. आणि तुम्ही सगळेजण पुन्हा एकदा त्याला ऐकून घेणार आहात. परंतु मला वैभव भावतो याच्यासाठी की खूप गंभीर लिहिणारे महाराष्ट्रात संख्येनं अधिक आहेत, पण गांभीर्यानं लिहिणारे खूप कमी आहेत असं मला वाटतं. वैभव गांभीर्यानं लिहिणारा कवी आहे असं मी स्वतः मानतो. आणि काय लिहितो? ये जवळ तुझला जरा जवळून बघतो, ये जवळ तुझला जरा जवळून बघतो, आज स्पर्शाने तुला बोलून बघतो. ये जवळ तुझला जरा जवळून बघतो, किंवा असं सुद्धा म्हणता येईल बरं का, ज्यांच्या लग्नाला 15-20 वर्ष झाली आहेत ते म्हणू शकतील, ये जवळ आज जरा तुला जवळून बघतो. दुसरा किती हळवा शेर लिहिता येऊ शकतो? ये जवळ तुझला जरा जवळून बघतो, आज स्पर्शाने तुला बोलून बघतो, लागता चाहूल ढळत्या यौवनाची आरसा का एवढा त्रासून बघतो. आणि ज्या शेरासाठी मला वैभव आणि वैभवची कविता आवडते तो हा शेर, की घाबरावे का तुला मी सांग मृत्यू, घाबरावे का तुला मी सांग मृत्यू, रे तुला मी जन्मल्यापासून बघतो. आता एक चित्र डोळ्यासमोर आणा, एक चित्र डोळ्यासमोर आणा, काय बहुस्वरीयपणा असतो शब्दांमध्ये. लेकराला जन्म दिलाय आईनं, लेकरू बाहेर आलंय, बाळाची नाळ कापल्या गेलीये आणि आईचा अंत झालाय. घाबरावे का तुला मी सांग मृत्यू, रे तुला मी जन्मल्यापासून बघतो, ये जवळ तुझला जरा. वैभव देशमुख. नमस्कार. काही जुन्या शेरांपासून सुरुवात करतो की बुडणाऱ्याचा हात कुणाला दिसतो आहे, बुडणाऱ्याचा हात कुणाला दिसतो आहे, जो तो ज्याचे त्याचे मासे धरतो आहे. बुडणाऱ्याचा हात कुणाला दिसतो आहे, जो तो ज्याचे त्याचे मासे धरतो आहे. सिग्नल हिरवा होण्यावर साऱ्यांचे डोळे, सिग्नल हिरवा होण्यावर साऱ्यांचे डोळे, मी आहे जो चंद्र टपोरा बघतो आहे. ऐट बघितली या दुनियेच्या अन्यायाची, ऐट बघितली या दुनियेच्या अन्यायाची, आणि आता न्यायाचा तोरा बघतो आहे, जो तो ज्याचे त्याचे मासे धरतो आहे. अजून एक मतलानी शेर की प्रश्न स्पर्शाने पुसावे, उत्तरे स्पर्शात द्यावी, प्रश्न स्पर्शाने पुसावे, उत्तरे स्पर्शात द्यावी, फक्त स्पर्शानेच सारे बोलण्याची रात्र यावी. आणि हा शेर की तू नदी होऊन यावे एकदा वाटेत माझ्या, तू नदी होऊन यावे एकदा वाटेत माझ्या, आणि तुझ्या पाण्यात माझी राख मी सोडून द्यावी, आणि तुझ्या पाण्यात माझी राख मी सोडून द्यावी. आणि एक गझल की मी कुठलाही दावा केला नाही, मी कुठलाही दावा केला नाही, मी घेतो तो श्वासही माझा नाही, मी कुठलाही दावा केला नाही, मी घेतो तो श्वासही माझा नाही. आणि शेर आहे की दुनियेवरती राज्य भुकेचे आहे, दुनियेवरती राज्य भुकेचे आहे, भुके पुढे कोणीही राजा नाही, भुके पुढे कोणीही राजा नाही.
मी माझ्या ओठांची ग्वाही देतो, मी माझ्या ओठांची ग्वाही देतो पण माझा डोळ्यांवर ताबा नाही. मी माझ्या ओठांची ग्वाही देतो पण माझ्या डोळ्यांवर ताबा नाही. तुझी प्रार्थना ओठी होती माझ्या, तुझी प्रार्थना ओठी होती माझ्या, त्यावेळी का तारा तुटला नाही, त्यावेळी का तारा तुटला नाही. आणि कैफ असा होता की वाटून गेले, कैफ असा होता की वाटून गेले, डोंगर माझ्या नखा एवढा नाही, डोंगर माझ्या नखा एवढा नाही. आणि या गझलेतला शेवटचा शेर की नकोस मारू दगड असे शब्दांचे, नकोस मारू दगड असे शब्दांचे, अरे अजून तो आशय पिकला नाही. नकोस मारू दगड असे शब्दांचे, अरे अजून तो आशय पिकला नाही. मी कुठलाही दावा केला नाही, मी घेतो तो श्वासही माझा नाही.